तेरा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी देखील आहे आणि यानिमित्तानं औंढा नागनाथ इथं नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासून मोठी गर्दी केली आहे. देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉक्टर विठ्ठल परळीकर यांनी मध्यरात्री 2 वाजता शिवलिंगाला दुग्ध अभिषेक घालून मुख्य शासकीय महापूजा केली आणि या महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, बरेच वर्षानंतर सोमवार आणि त्या दिवशी नागपंचमी असा दुर्मिळ योग आज साध्य झालेला आहे. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा चांगला सुयोग आज प्राप्त झालेला आहे. नागनाथ मंदिराच्या दर्शनास श्रावण सोमवाराच्या नागपंचमीच्या निमित्ताने आलेलो आहे. हा नागनाथ देवस्थान जागृत देवस्थान आहे. तरी मी दरवर्षी या ठिकाणी येतो. माझं दर्शन 6 तासानं झालेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.